नमस्कार मित्रांनो, मी सर्व मित्र विलास अक्षरे, आपण बघताय आपला यूट्यूब चॅनल विलास नेक्स्ट। यात ठिबकची पाईपलाईन जिथं आहे त्या ठिकाणी मागील गेल्या वर्षी आपण एक भला मोठा 5 फुटाचा नाग इंडियन स्पिटिकल कोबरा जातीचा साप पकडलेला होता। आता आपण साप पकडण्यासाठी आलेलो आहे। तर हा साप इंग्लिश मध्ये रॅट स्नेक, मराठी मध्ये धामण आणि काही ठिकाणी याला घोडा पछाड असं देखील बोललं जातं। प्रामुख्याने आपल्या भागामध्ये जे बिनविषारी सापांमध्ये सर्वात मोठा जो साप आहे तो म्हणजे हा धामण जातीचा साप आहे। चला आपण त्याला पहिल्यांदा काढण्याचा प्रयत्न करूया। गोळात गेला असेल ते। मित्रांनो आपण जर जवळन पाहिलं तर कॅमेरा घेतला जवळन पाहिलं तर साप त्या माझ्या समोर असणाऱ्या होलमध्ये गेलेला आहे। आता ह्यांचं म्हणणं आहे की साप वडून काढ, पण खरं तर मित्रांनो सापाने जर तुम्ही वडण्याचा प्रयत्न केला तर तो साप तुटून जाईल। त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की असं जर साप एखाद्या होलमध्ये गेलाच तर त्याला निघण्याचे चान्सच नसेलच तर तुम्ही त्या सापाला सोडून दिलं पाहिजे। आणि तो साप पूर्णपणे बिनविषारी, म्हणजे हा खरं तर शेतकऱ्याचा खरा मित्र आहे, कारण हा सर्वात जास्त खाणारा पाल बेडूक सर्वे उंदीर खाणारा साप आहे। आणि आपल्या शेतीची नासाडी कोण करत असतो? सर्वात जास्त उंदीर करत असतो। आणि रॅट ज्याला उंदीर म्हणतो आपण त्या उंदराला, तर उंदरांवरती सर्वात जास्त खाणारा साप आहे। तर त्यामुळं हा साप आपण ह्याला न मारता, न ह्याला डिस्टर्ब ज्यादा करता किंवा ह्याला न वाढता सुद्धा आपण त्याला सोडून देतोय। आणि कालांतराने जर हा साप पुन्हा दिसला लोकवस्तीमध्ये, शेजारी खरं तर हा शेतीमध्ये निघलेला आहे पण शेजारीच घर आहेत, तर लोक बस लोक ज्यादा भीतील, लहान छोटे छोटे मुलं आहेत। त्यामुळे आपण हे सापाला त्यांचं असं म्हणणं आहे, असं म्हणणं आहे की तो साप चावल, त्यामुळं चावणार नाही आहे। आणि चावला तरी बिनविषारी, शक्यतो चावणार नाही आहे, कारण माणूस बघता क्षणी साप पळून जाण्याचा खरं तर प्रयत्न करतो। आणि पकडलेला साप आपण सोडतोय आणि हा साप गेला साप बिळामध्ये।